बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक वैभवजी खेडेकर जे आता खेडचे नगराध्यक्ष आहेत यांच्या घरी चिपळूण लाईव्ह ची टीम आहोत. आपण एक इथे मेसेज देण्यासाठी आलेलो आहोत की नेते कितीही मोठे असले तर त्याचं कार्यकर्ता किती सक्षम आहे आणि जनतेसाठी तो तिथल्या लेवलला फील्डवर काय करतो, ग्राउंड लेवलला किती कामं करतो हे जाणून घेण्यासाठी आलो. कारण इथे तीन तीन मंत्री असताना, शिवसेनेचं बालेकिल्ले असताना मनसेची सत्ता आणणं एवढं सोपं नव्हतं आणि एक मोठे चमत्कार आणि करामत करून दाखवली आहे ती वैभवजी खेडेकर. खेड नगरपालिकेत मनसेची सत्ता आहे, स्वतः नगराध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया त्यांची मागची कारकिर्दी आणि त्यांचं बालपण. प्रथमतः चिपळूण लाईव्हच्या याच्या चॅनलला मी खेड शहराच्या वतीनं धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आलात. आपल्या या ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कलच्या 19व्या तुमच्या ह्या संमेलनासाठी निश्चित मी उपस्थित राहणार आहे हे देखील आपल्याला मी या ठिकाणी सांगतो. आणि सगळ्याच राजकीय पटलावरती अनेक राजकीय मंडळी असतात, परंतु त्या सर्वांच्या पंक्तीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपण नेऊन ठेवलं त्याबद्दल मी आपला धन्यवाद मानतो. आमचा पक्ष जरी छोटा असला तरी काम करण्याची इच्छाशक्ती आमच्याकडे प्रबळ आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचा संघर्ष करण्याची तयारी आम्हाला राजसाहेबांनी शिकवलेली आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून ह्या राजकीय पटलावरती आम्ही काम करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निर्मिती किंवा त्याच्या पूर्वीच्या काळापासून राज समर्थक म्हणून आम्ही काम करतो 2006 सालापासून. त्याच्या पूर्वी देखील आम्ही राजकीय आणि सामाजिक पटलावरती होतो, परंतु या 12 वर्ष या कालखंडामध्ये अनेक संघर्ष करून लोकोपयोगी कामं करून प्रसंगी गुन्हे आपले स्वतःवरती घेऊन सामाजिक गोष्टीचं भान ठेवून आम्ही संघर्ष करत राहिलो आणि सतत 3 वेळेला खेड नगरपालिकेची ही जी सत्ता आहे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे अबाधित राहिली. याचं एकमेव कारण एकच आहे की सतत आम्ही जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतो. ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल त्या त्या वेळेला आम्ही रस्त्यावरती उतरतो आणि लोकहितकारी जे गोष्टी आहेत किंवा लोकहितकारी जे प्रश्न आहेत त्यासाठी सतत आम्ही आवाज उठवत असतो. आणि म्हणून इथे सगळे राजकीय पटलावरची दिग्गज मंडळी असताना देखील आम्हाला इथल्या जनतेने भरघोस मताने निवडून दिलं यातच आमच्या कामाची पोचपावती आम्हाला मिळते आणि लोकांचा आशीर्वाद असल्याने आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते. वैभवजी, एक प्रश्न असा आहे की चिपळूण लाईव्ह न्यूज हे चिपळूणचं माध्यम आहे आणि आपण खेडमध्ये एक चांगल्या प्रकारे नेतृत्व करता, तर चिपळूणमध्ये हा चमत्कार कधी बघायला भेटेल? नक्कीच. चिपळूण काय खेडपासून फार लांब नाही, रत्नागिरी जिल्ह्याचं एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि कुठून तरी एका पक्षाची सुरुवात व्हावी लागते आणि मग ते लोण अख्ख्या जिल्ह्यामध्ये पसरतं आणि मग ते नंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरतं. मला वाटतं त्याची सुरुवात खेडमधनं झाली आणि निश्चित हे चिपळूणमध्ये पसरायला फार वेळ लागणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर पहिलं यश हे खेडमध्ये मिळालं, त्यानंतर आपल्याला चिपळूणमध्ये यश मिळालं आणि निश्चित चिपळूणची जनता ही राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेली जनता आहे. तिथे देखील राजसाहेबांचं नेतृत्व हवं आहे, परंतु ह्या राजकीय पटलाच्या सारीपाटावरती चिपळूणमध्ये बऱ्याच ठिकाणी परिवर्तन होताना दिसतंय आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये चिपळूणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घडदोड तुम्हाला पाहायला मिळेल. येत्या काही दिवसांमध्ये चिपळूणमध्ये अनेक मान्यवरांचे पक्षप्रवेश आपल्या पक्षामध्ये होत आहेत, अनेक नवीन पदाधिकारी आपल्याला त्या ठिकाणी दिसतील आणि जनहिताची जी काही आंदोलन आहेत ती आपल्याला चिपळूणमध्ये पाहायला मिळतील. एक प्रश्न असा आहे वैभवजी, आपलं बालपण कसं? माझं बालपण तसं याच ग्रामीण भागामध्ये खेड शहरामध्ये गेलं. माझं शिक्षण सहजीवन हायस्कूलमध्ये झालं
आणि 10वीनंतर म्हणजे वयाच्या 16व्या वर्षीच मी या सामाजिक आणि राजकीय जीवनाकडे ओढलं गेलो. मी 10वीनंतर जेव्हा 11वीमध्ये गेलो त्याच वेळेला भारतीय विद्यार्थी सेनेचं काम मी करायला लागलो आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. वाटतं 89-90 सालीची ही घटना असेल. त्यानंतर काम करता करता कॉलेज युनिट प्रमुख पहिला झालो, त्यानंतर खजिनदार, त्यानंतर सचिव, त्यानंतर उपतालुका, तालुका आणि 2002 साली मी विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष झालो, जिल्हा प्रमुख झालो. त्यानंतर मी अनेक आंदोलनं केली, ज्याच्यामध्ये एसटी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, शिक्षण सेवक असेल, अशी अनेक आंदोलनं केली. ती प्रभावी आंदोलनं या ठिकाणी भूमिपूजनासाठी झाली आणि त्यानंतर 2002 नंतर 2006 साली या राजकारणामध्ये भूकंप झाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निर्मिती झाली. परंतु माझ्या बालपणीच्या माझ्या कालखंडामध्येच नेतृत्व करण्याची माझी जी म्हणजे काम करण्याची पद्धत होती तेव्हापासूनच होती आणि म्हणून मला ह्या राजकीय जीवनामध्ये मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आपल्या राजकीय आपल्या आयुष्यामध्ये आपण सतत पुढे होऊन काम केलं पाहिजे, तरच आपण ह्या राजकीय जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो, हे माझं मत आहे. 100% वैभवजी केळेकर, खेळ असो किंवा कोकणातील 3 जिल्हे असो, दहशत, दरारा आणि लोकांच्या समस्येची ढाल म्हणून ओळखलं जातं आणि किंबहुना असंच त्यांची वाक्य केली जाऊ शकते की जिथे कार्यकर्ता चांगला असेल तिथे तो पक्ष वाढतो. नेते निश्चितच मोठे आहेत पण नेत्यांचं काम जे फील्डवर करणारा कार्यकर्ता असतो तो कार्यकर्ता चांगला असेल तर तिथे पक्ष वाढतो आणि ते सिद्ध करून दाखवलं खेळमध्ये. कारण खेळमध्ये अनेक मंत्री शिवसेनेचा बालेकिल्ला असताना त्याला छेद देत इथे मनसेची सत्ता आणणं तेवढं सोपं नव्हतं आणि एक सामान्य कार्यकर्त्याने ते साध्य करून दाखवले. वैभवजी केळेकर, आपलं खूप खूप धन्यवाद चिपळूण लाईव्ह मुलाखत देण्यासाठी.